लवकरच पवित्र पोर्टल सुरू होणार आहे त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झालेला आहे संगणकी प्रणाली विकसित करणाऱ्या संस्थेस पन्नास टक्के रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असा महाराष्ट्र शासनाचा जी आर हा शालेय शिक्षण विभागाचा प्रसारित झालेला आहे प्रस्तावना संदर्भ क्रमांक एक अन्वये पवित्र प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती निश्चित करण्यात आलेली आहे सदर प्रणाली एन आय सी पुणे यांच्याकडून विकसित करण्यात आली आहे तथापि काही कारणास्तव एनआयसी पुणे यांच्याकडून पवित्र प्रणालीचे काम काढून घेण्यात आलेले आहे झालेल्या बैठकीमध्ये पवित्र प्रणालीतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आयुक्त शिक्षण यांनी निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार पवित्र प्रणाली अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याकरता पात्र वानुभू सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीची शासन तरतुदीनुसार निवड करण्याची कार्यवाही शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने संचालनालय स्तरावरून कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड बेंगलुरू या संस्थेची निवड करण्यात आली आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भ क्रमांक तीन येथे पात्राने प्रस्तुत कंपनीला देय असलेली रक्कम वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला असून त्या अनुषंगाने पवित्र, पवित्र पोर्टल हे लवकरच सुरू होणार आहे म्हणजेच लवकरात लवकर आता पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी पवित्र पोर्टल हे सुरू होणार आहे शासन निर्णय पवित्र प्रणाली अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकही प्रणाली विकसित करून घेण्याकरिता येणाऱ्या खर्चास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच एकूण खर्चापैकी पन्नास टक्के म्हणजे चार लाख नव्याण्णव हजार सातशे तीस एवढ्या खर्चास व सदर रक्कम हे तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीला देण्यात येत आहे सदरचा खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्व म्हणजे ही जे एक हे आहे निविदा आहे त्या निविदेद्वारे यांची ही निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच आता लवकरच आपल्या पवित्र पोर्टलस